एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. बुधवारी पहाटे 23 वर्षीय तरुणी घरात कुटुंबासमवेत झोपलेली असताना एक अतिशय भयंकर घटना घडली. दरम्यान काय घडले पुढे पाहण्याआधी AM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा. कर्नाटकातील ही भयानक घटना आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी सकाळी 5:30 वाजता मुलीच्या घरात घुसला आणि झोपेतच तिच्यावर हल्ला केला. मुलीला काही कळण्याआधीच तिच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. तोपर्यंत तिचे कुटुंबीय आले आणि त्यांनी तरुणाला रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र यानंतरही त्याने चाकूने वार केले, मुलीचा पाठलाग करून निर्गुण हत्या केली. इतकंच नाही तर हत्या करून तो पळून गेला. पोलिसांनी सांगितले की हत्या झालेल्या मुलीच्या दोन बहिणी आणि आजी घटनास्थळी होती. त्यांच्या समोरच तरुणाने तिला भोसकलं, घरात तिला फरफटत नेलं आणि लाथा बुक्क्यांनी मारहाण केलं. नंतर स्वयंपाकघरात ढकलून तिला चाकूने हल्ला केला. हल्ला झालेल्या तरुणीचं नाव अंजली असं आहे, तर खून करणाऱ्या तरुणाचं नाव विश्वा असून त्याला गिरीश नावानेही ओळखलं जातं. गिरीशचं अंजलीवर प्रेम होतं, तो तिला ब्लॅकमेल करत होता. आई वडिलांना न सांगता मैसूरला जाण्यासाठी तो दबाव टाकत होता अशी माहिती समोर येत आहे.